दादा मला भूक लागली, मला ना फ्रूट सॅलड करून दे. गार्गी आत्ताच बसली ना तुझा गृहपाठ करायला, अजिबात कारण द्यायची नाही लवकर उठण्यासाठी. काय पण मला भूक लागली ना, आणि तसं हे गणित माझ्या डोक्यात शिरत पण नाहीयेत. बरं मी बनवतो तुझ्यासाठी. मी पटकन जाऊन फळं घेऊन येते, तोपर्यंत तू पुढची तयारी कर. हा बाय बाय. दादा मी आले. अरे पटपट कर ना. गार्गी करतोय ना मी. बर चल मला पटकन त्या बॅग मधन 2 केळी आणि 4 सफरचंद दे. बर 1 2. गार्गी मला सांग नेमकं काय करतेस ग तू. म्हणजे आताच तर सांगितलं ना 2 केळी 4 सफरचंद, तर तेच तर करतेय. अच्छा गार्गी तुला हे माहिती आहे का की माणूस ना प्राचीन काळापासून ना वस्तूंची मोजणी करत आलाय. म्हणजे पूर्वीच्या काळात त्याने केलेल्या प्राण्यांची शिकार तो कसं मोजायचं माहितीये, त्याच्या बोटांवर किंवा भिंतीवर खुणा करून. आणि हा मोजणी प्रकार आहे ना तो आपल्याकडे नैसर्गिकरित्या येतो. उदाहरणार्थ हे बघ 1 2 3 4. बरोबर. आणि ह्या संख्या गणक संख्या किंवा नैसर्गिक संख्यांमध्ये मोडतात. आणि याचं सांकेतिक चिन्ह आहे N. हे मला माहित आहे, माझ्या पुस्तकात होत. बरोबर. केळ संपलीत, काहीच शिल्लक नाही राहिले. ओ गार्गी मला एक सांग की या पिशवीत काहीच नाहीये, हे तू गणिताच्या भाषेत कसं सांगशील. शून्य वापरून. अच्छा बरं, मला सांग शून्य ही संख्या नैसर्गिक संख्या तयार करताना लागते का. खरं तर नाही लागत. नैसर्गिक संख्या समूह तसं काहीच स्पष्ट करत नाही, त्यामुळे आपल्याला आणखी काहीतरी हवे होते म्हणून शून्याचा शोध लागला. अगदी बरोबर. आणि जेव्हा नैसर्गिक संख्येत शून्याचा शोध लागला तेव्हा आपल्याकडे एक नवीन संख्या समूह तयार झाला, आणि त्याला आपण काय म्हणतो तर पूर्ण संख्या. आणि याचं सांकेतिक चिन्ह आहे W. बरं मला सांग, आपल्याला असं म्हणता येईल का की सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या असतात. तसे नाही, कारण शून्य ही पूर्ण संख्या आहे परंतु ती नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे काय, तर सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत परंतु सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या नाहीत. दादा मी विसरलेच की मी जेव्हा आज फळ आणायला गेलेले ना तर माझ्याकडे पैसे चुरले नाहीत, त्यामुळे मी जोशी काकांना विचारलं उद्या दिले तर चालेल का, तेव्हा ते हा म्हटले. हरकत नाही, पण मला हे सांग ना की पैसे किती उरले तुझ्याकडे. अरे दादा मी तेच तर सांगते ना तुला, माझ्याकडे पैसेच नाही उरले, उलट आता मला त्यांना 10 रुपये द्यायचे. अगं गार्गी मी पण तुला तेच विचारतोय की तू पैसे नेले होते, तुझ्याकडे काहीच पैसे नाही उरले आणि तू त्यांना आता 10 रुपये देणेस. बरोबर. तर मग हे सगळं तू संख्यात्मक कसं सांगशील मला. नक्कीच नैसर्गिक संख्या नसेल आणि शून्य पण नसेल, आपल्याला आणखी काहीतरी हवं आहे. बरोबर. जेव्हा ही संख्यात्मक संख्या सांगायची आहे तेव्हा आपल्याला ऋणात्मक संख्या मिळाली. बरोबर. तर अशा सगळ्या उदाहरणांमध्ये ना जिथे संख्या ऋण चिन्हाने दाखवल्या जातात तर ह्या संख्या धनसंख्यांच्या विरुद्ध संख्या दाखवायच्या असतात, किंवा आपण त्यांना पूर्णांक संख्या या नावाने पण ओळखतो. हा हे मी वाचलंय पुस्तकात. आणि आपण पूर्ण आणि ऋण संख्यांना एकत्र करतो तेव्हा आपल्याकडे एक नवीन गट तयार होतो आणि तो गट आपण झेड या अक्षराने दाखवतो. बरोबर. आता मला सांग की आपण सर्व नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यांना पूर्णांक म्हणू शकतो का. हो आपण म्हणू शकतो, पण सर्व पूर्णांक हे नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या नसतात. आणि असं का बरं. कारण ऋण संख्या नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या गटात मोडत नाही. आणि म्हणून आपण असे म्हणू शकतो का की सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या आहेत परंतु सर्व पूर्णांक संख्या या नैसर्गिक संख्या नाहीत. तसेच सर्व पूर्ण संख्या पूर्णांक असतात परंतु सर्व पूर्णांक संख्या ह्या पूर्ण संख्या नाहीत. वा आता हे तयार झालं आहे. नाही अजून नाही. आता काय राहिलं. गार्गी दूध. अर्धा ग्लास पुरेल ना. पुरे दे दादा. ½, ¾ अशा संख्यांच्या बाबतीत काय, त्या कशामध्ये मोडतात. चांगला प्रश्न विचारलाय सा गार्गी. तर याआधी आपण चर्चा केलेल्या कुठल्याही गटामध्ये हे मोडत नाहीत,
कारण अशा संख्या तिथे वापरल्या जातात जेव्हा एखाद्या संख्येतील काही भाग वापरला जातो किंवा तो घेतला जातो. म्हणजे काय? याचा अर्थ असा की बघ, या संख्या दोन पूर्णांकाच्या गुणोत्तर असतात. म्हणजे पी भागीतले क्यू, तर पी हा अंश आणि क्यू हा अपूर्णांकाचा छेद असतो. एक छेद दोन एक द्वितीयांश. बरोबर. जर आपण या संख्यांचा गट पूर्णांक संख्याच्या गटात घातला तर त्या संख्या परिमेय संख्या नावाने ओळखल्या जातात. अच्छा, परिमेय संख्या म्हणजे? परिमेय संख्या म्हणजे, हा म्हणजे परिमेय ही संज्ञा ना गुणोत्तर या शब्दापासून आली. आता तुझ्यासाठी अजून एक प्रश्न आहे बरं, कि सगळ्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या परिमेय संख्या आहेत का? हो, कोणत्याही नैसर्गिक संख्या समजा पाच, ही संख्या पाच छेद एक आणि पूर्ण संख्या शून्य ही शून्य छेद एक अशी असते. किंवा एखादी पूर्णांक संख्या घेऊ, वजा चार ही संख्या वजा चार छेद एक अशी दाखवली जाते. अगदी बरोबर आहे तुझं कारण. सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या पी छेद क्यू या गुणोत्तर पद्धतीने दर्शवल्या जातात, जिथे क्यू हा शून्याच्या बरोबर नाही. पण तरी एक प्रश्न उरतो हा गार्गी, की परिमेय संख्या ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही, नक्कीच नाही. कारण एक पूर्णांक पाच वजा चार पूर्णांक पाच अशा संख्या नैसर्गिक संख्यांच्या गटात दिलेल्या नाहीत. म्हणून सर्व नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या आहेत. परंतु सर्व परिमेय संख्या या नैसर्गिक संख्या नसतात. बरोबर. आणि आता झालं की येस. थँक्यू. वेलकम.